प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपलं स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। आज या ठिकाणी आहे जे गमसुलेचं एक मैदान आहे, प्रशस्त असं मैदान आहे। या मैदानामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी मराठा महोत्सव 2024 आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा महोत्सव 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे। या जे काय मैदान आहे तुम्ही बघत असाल, हे प्रशस्त असं हे मैदान आहे। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ऐतिहासिक किल्ले आहेत, अशा पद्धतीने याचा संपूर्ण देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि या मैदानामध्ये मराठा समाजाचे जयरांगे पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब ही या ठिकाणी येणार आहेत। ह्या दोघांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन होणार आहे। आणि विशेष करून म्हणजे या मैदानामध्ये विविध कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघत असेल की माझ्या हातामध्ये की निमंत्रण पत्रिका आहे, ज्याच्यामध्ये मराठा ओबीसी एक व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा असं या पहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी एक चित्र तुम्हाला दिसतंय। आणि याच पद्धतीने या पत्रिकेमध्ये सुद्धा त्याने असं सांगितलेलं आहे की कार्यक्रमाची रूपरेषासुद्धा दिलेली आहे। या ठिकाणी पोवाडे आहेत, शाहीर गणेश तांबणे, शिवव्याख्यात प्राध्यापक नितीन बाणुगडे पाटील यांचंसुद्धा या ठिकाणी व्याख्यान आहे। या दुसऱ्या 2 ऑक्टोबर जे म्हणजे 28 ऑक्टोबर रोजी मंगळागौर पारंपरिक वेशभूषा बक्षीस वितरण समारंभसुद्धा महिलांसाठी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आणि 29 ऑक्टोबर अभिजित जाधव, अमो जाधव यांचासुद्धा एक या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 30 ऑक्टोबरला लावणी महोत्सव म्हणजे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा, ज्याला म्हणतो की लावणी म्हटलं की प्रत्येक मराठी माणूस अगदी जागा होतो आणि त्या पद्धतीने तोसुद्धा कार्यक्रम। अश्मिक कामटे हा नवीमुंबईतला एक प्रख्यात असा लावणीकर आहे, त्याचा हा कार्यक्रम आहे। 31 ऑक्टोबर रोजी पोवाडा शाहीर संतोष साळुंके यांचा डबल बारी कार्यक्रम आहे। तसेच डबल बारी भूषण पुरस्कार सोहळासुद्धा या ठिकाणी सादर केला जाणार। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणजे अभिनेते, मराठी अभिनेते जे आहेत मकरंद अणासपुरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। 1 ऑक्टोबरला सेलिब्रिटी यांची उपस्थिती म्हणजे जान्हवी किल्लेकर बिग बॉस फेम आणि खेळ पैठणीचा असाही या ठिकाणी महिलांसाठी तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 2 ऑक्टोबरला श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांचं व्याख्यान आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांच्यावरती ते व्याख्यान आहे। वैभव गरत बालशाहीर वैद्य गरत म्हणजे पोवाडा शिवशाहीरांचं आयोजित केला गेला आहे। शाहीर रामचंद्र गायकवाड किल्ले बांधणी स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा असं एकंदरीत वितरण समारंभ या ठिकाणी आयोजित केला गेला आहे। आणि ज्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबर हा समारोपाचा दिवस आहे, या दिवशी महाराष्ट्र संस्कृती मराठीची ऑर्केस्ट्रा द बीट्स सादर करते प्रदीप म्हात्रे हे नवंबरतले उत्कृष्ट असे कलाकार आहेत। रियल स्टार बक्षीस वितरण सोहळासुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी हे जे काय मराठा महोत्सव कमिटी 2024 जे अध्यक्ष आहेत विनोद लक्ष्मण पोखरकर, कार्याध्यक्ष सुरेश विश्वासराव आणि डॉक्टर विशाल माने आणि विविध पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी कार्यक्रम करण्यात आलेला आहे। सुरुवातीला काही अंशी यांनी परवानगी घेतलेली, परंतु शिडकोने नकार दिला, महापालिकेने परवानगी दिली आणि रिसर असं परवानगी घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला मोठा म्हणजे मराठा समाजाने या ठिकाणी यावं आणि हा जो मराठा समाजाला एक उत्कृष्ट असं दिशा देण्याचं कामसुद्धा या मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेले। ज्या हे जे मराठा समाज म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या महोत्सवाचे जे अध्यक्ष आहेत विनोद पोखरकर यांनी एका पत्रकार परिषद घेऊन ही संपूर्ण इतमत माहिती दिली असून सर्व मराठा समाजच नव्हे तर इतर समाजाच्या धर्माच्या जातीच्या लोकांनीसुद्धा या ठिकाणी येऊन हा महोत्सव यशस्वी करावा असं त्यांनी सांगितले। आणि हा जो या ठिकाणी जो आम्ही जो पुरस्कार सोहळा जो दिला जाणार आहे तो फक्त मराठा समाजालाच नसून अन्य समाजा म्हणजे समाजामध्ये समाज परिवर्तन करणं, समाज प्रबोधन करणाऱ्या अशा व्यक्तींचा सुद्धा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न केला जाणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी।